भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांचं सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला शोषण विरोधी व महिलांच्या कार्यकौशल्याच्या समर्थनात काम सुरू आहे. सोलापुरात रविवारी शहरात चार ठिकाणी नारी शक्तीचं मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी विडी घरकुल परिसरातील सर्वदे नगर येथील राज फंक्शन हॉल येथे कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर विधानसभेच्या वतीने नारी शक्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. विडी घरकुल येथील नव्या प्रभाग क्रमांक 3 येथे झालेल्या मेळाव्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी सौ रेखा यलदंडी, सौ कविता चिलवेरी, सौ अर्चना दासपती, सौ वैशाली चिटमिल, सौ लक्ष्मी दोंतुल या महिला आघाडीच्या महिलांनी उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांचं स्वागत ओवाळणीने केलं. प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यावेळी बोलताना या भागात विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या अडचणी मोठ्या आहेत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे, त्याचबरोबर महिलांवर होत असलेल्या अन्यायाबाबत महिलांनी वाचा फोडावी, त्यासाठी पुढे यावं असं आवाहन केलं. याप्रसंगी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी 8 मार्च महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला या सक्षम होण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न करण्यात येईल असं सांगितलं. क्रीडा बळणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय, आपलं घर प्रपंच चालवून काम व्यवसाय करून परत पुन्हा घर प्रपंच चालवलं, आपला मधी कुठेतरी यंत्रमागावर कामाला जातो, नाहीतरी मार्केट यार्डामध्ये कामाला जातात, आणि आपण ह्या महिला घर सांभाळत असतात आणि त्या घर सांभाळ फक्त घर सांभाळत नाही तर घर चालवून आपल्या कष्टावर घर चालवते असतात. या भागाच्या अनेक समस्या आहेत. हे विडी घरकुल होऊन जवळपास 30-35 वर्ष झालं. या भागातल्या ह्या अनेक वर्ष ह्या भाग आपल्या मूलभूत सुविधापासून वंचित होत आणि आज कुठेतरी इथं ह्या विडी घरकुलमध्ये रस्ते लिहिलेले आहेत, पिण्याचा पाईपलाईन आज कुठेतरी ह्यांना भरू लागला. त्यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या तरी कोणासोबत बोलू शकत नाही, वाचा करू शकत नाही. म्हणून मी आपल्या मी आपल्याला इथं उतरवून आपण सांगण्यासारखं इथं आम्ही आपल्याला ह्या वस्तीमध्ये आलेलं, या विडी घरकुलमध्ये आलेलं. हे विडी घरकुल जवळपास 60,000 लोकांचं जवळपास 60-70,000 लोकांची वस्ती आहे. यामध्ये महिलांना कुठेतरी नेतृत्व करायला किंवा आपलं मन मोकळं करून किंवा आपलं कोणीतरी बोलणं आणणार
आपल्या चित्राची वाघ येतात येईल असं कधी त्यांच्या स्वप्नात नव्हतं, पण आज तुम्ही आलात येणाऱ्या महिलांच्या दिनानिमित्त तुम्ही त्यांच्या मनातलं काही शब्द बोलूही जाणार आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या महिला आपल्या या आपल्या त्या दोन शब्द आपल्या मार्गदर्शनामुळे आपल्या स्वतःच्या संसारामध्ये स्वतःच्या वैयक्तिक ज्या आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करून आणतील आणि हे बदल करून आणावं म्हणूनच आपण इथं आपल्याला इथे बोलवलं गेलं. राज फंक्शन हॉल येथे येण्यापूर्वी प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मंता आणि भाग्यलक्ष्मी मंता यांच्या नेतृत्वाखाली वाजत गाजत कार्यक्रमा ठिकाणी पोहोचले. या कार्यक्रमास महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, सौ लक्ष्मी भरमशेट्टी, रुचिता मासम, सौ राजश्री बंडगर, सौ विजया वड्डेपल्ली, वंदना गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजिनी मुलिंटी यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट रोहन सोमा, नितीन साळुंके, संतोष जाधव, शिवानंद पुजारी, राजकुमार हंचाटे, सतीश सिरसुल्ला, शिवा मरगल, लक्ष्मीकांत गड्डम, सौ विजयालक्ष्मी गड्डम, अप्पू कडगंची, श्रीनिवास सिद्राल, अरविंद बदलापुरे आदींनी परिश्रम घेतले.